तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर 10व्या दिवशी उपोषण माग. मतमोजणी चनगडला होण्यासाठी बाळासाहेब हळदणकर यांचं सुरू होतं उपोषण. चनगड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीनंतरची मतमोजणी गडिंग्लजमध्ये केली जाते, त्याऐवजी चनगडमध्ये झाली पाहिजे या मागणीसाठी चनगड नगरपंचायतीचे नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांनी तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण तब्बल 10 दिवसांनी माग घेतलं. तहसीलदार राजेश चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीनंतरची मतमोजणी चंदगडमध्ये घेण्यासाठी योग्य ठिकाण पाहून तसा प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्या मार्फत निवडणूक आयोगाला पाठवला जाईल. त्या संदर्भात सर्वपक्षीय नेते व प्रांताधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊ असं आश्वासन दिल्यानंतर साजनकर यांनी तहसीलदार यांच्या हस्ते सरबत घेऊन 10व्या दिवशी उपोषण सोडलं. यावेळी नंदाताई बाभुळकर, गोपाळराव पाटील, प्रभाकर खांडेकर, संभाजीराव शिरोलीकर, विलास पाटील, विष्णू गावडे, गोविंद पाटील व चंदगड तालुक्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड. ताज्या बातम्यांसाठी महानगरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.